नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. तालुक्यातील सर्वांना बरोबर घेऊन जाण्यात आम्हाला अपयश आलं. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात विसंवाद झाला आणि दोन्ही तालुक्यातील सर्वांना बरोबर घेऊन जाण्यात आम्हाला अपयश आल्यामुळे आमचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पंढरपूर मतदारसंघात पराभव झाला अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. सांगलीमध्ये पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्र आणि केरळ राज्यातील 3 मतदारसंघात निवडणूक लढवली होती, त्यात केरळमध्ये 2 ठिकाणी आमचा विजय झाला, मात्र पंढरपूरमध्ये पराभव झाला असंही जयंत पाटील यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभेत महाराष्ट्रात 1 आणि केरळ राज्यात 3 ठिकाणी निवडणूक लढवलेली होती, त्यातले 2 ठिकाणी केरळ राज्यात विजय प्राप्त झाला. ज्या एका ठिकाणी महाराष्ट्रात लढवलेली त्या ठिकाणी मंगळवेढा तालुका आणि पंढरपूर तालुका या 2 तालुक्यातली ही निवडणूक होती आणि दोघांच्यात सुसंवाद आम्ही दोन्ही टीममध्ये न करू शकल्यामुळं थोडासा विसंवाद निर्माण झाल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालकेंना थोडक्यात पराभव पत्करावा लागलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि महाविकास आघाडीच्या इतर पक्षांनी चांगल्या प्रकारे मदत केलेली होती, तरी देखील आम्हाला त्या ठिकाणी 2 तालुक्यातील सर्वांनाच बरोबर घेऊन जाण्यात आम्हाला अपयश आल्यामुळं आमचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे.